अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सुनसगाव, पाळधी, शेंदुर्णी, कापूसवाडी या चार प्रकल्पात 1999 या वर्षापासून शेतकरी यांची जमीन संपादित करण्यात आली आहे। सदरील प्रकल्पामध्ये मान्य कोर्टाने प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या बाजूने निकाल देत वाढवून मोबदला द्यावा असे आदेश देण्यात आले आहेत। शासनाने कोर्टाचे आदेश आल्यावर देखील अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना नाईलाजाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसावे लागले आहे। परंतु संपादित केल्यानंतर तिच्या कोणत्याही प्रकारचा मोबदला शासनाने दिलेला नाही तो हो म्हणतात। वास्तविक पाहता शासनाची जी आर असेल 4 पटीच्या आतमध्ये जर असेल 6 पटीच्या आतमध्ये जर असेल तर संबंधित प्रकल्पाचा कोणत्याही प्रकारे कोर्टात न जाता मोबदला दिला पाहिजे। परंतु असे शासनाच्या आदेश असताना सुद्धा मोबदला देण्यात आला नाही। हां, आणि शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जीवन जगत आहेत। अनेक वेळा मी अधिकाऱ्यांना भेटलो, पदाधिकाऱ्यांना भेटलो, पण कोणत्याही प्रकारचं काम हे केलं जात नाही। त्या दृष्टीनं आमची सर्वांची विनंती, त्यामुळे आमची सर्वांची अशी विनंती त्या प्रकल्पाचा मोबदला दिला गेला पाहिजे आणि कोणी लक्ष देत नाही म्हणून आम्ही आजपासून आमरणाचं उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। आणि वास्तविक अधिकाऱ्यांसमोर बसून तडजोडीच्या अवास्तव तडजोडी व्यक्त करत आहेत। 3 वर्षी गॅस सोडलं पाहिजे, इतकं गॅस सोडलं पाहिजे म्हणजे आणि अपिलाचा अधिकार पण सोडला पाहिजे। तर असं कसं चालणार, अपिलाचा अधिकार सोडण्याचा तर त्यांना सांगण्याचा त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही। परंतु अशा अवास्तव मागण्या ते मांडतायत आणि सांगतायत की बा तुम्ही उपोषण पाहिजे घ्या आणि पैसे मोबदला दिला जात नाही म्हणून आम्ही नायला आम्हाला उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। आणि आम्ही कोणत्याही प्रकारे मोबदला मिळाल्याशिवाय दोष आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही या उपोषणापासून माघार घेणार नाही। सर्व लोक एकजुटीने जे बसलेले आहेत, दररोज अनेक लोक जे शेतकरी येणार आहेत, परंतु परिस्थितीच फार गंभीर आहे। त्यामुळे आम्हाला उपोषणाशिवाय आता अन्य मार्ग उरलेला नाही। म्हणजे ते आमच्या जीवाचे बरेबर झाले तरी चालेल, परंतु उपोषणापासून शेतकरी असण्यास तयार नाही। माझी सर्वांना विनंती आहे, आपले पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, ते आमचं जे मागणे आहे ते त्यांनी शासनाकडे भेटून धराव्यात आणि सर्वांना मोबदला कसा मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करावे म्हणून आम्ही सर्व लोक इथे एकजुटीने बसतो। अतिशय दुष्काळी परिस्थिती होती। आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून अनेक प्रकल्प जामनेर तालुक्यात उभारले, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या, परंतु गेल्या 15-20 वर्षापासून सदर प्रकल्पग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत दिली नाही, त्यांचा मोबदला दिला नाही, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरी दिली नाही। आमच्या कोर्टात केसेस सुरू होत्या, कोर्टामध्ये आमचे निकाल लागले, निकाल लागल्यानंतर आम्ही अनेक पदाधिकाऱ्यांना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, परंतु अधिकारी मजबुरीचा, शेतकऱ्याच्या मजबुरीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे। आम्हाला एकीकडे सांगतात 3 वर्षाचं व्याज तुम्ही सोडलं पाहिजे शासनाला, अपिलात जाण्याचा अधिकार सोडला पाहिजे, अपिलात जाण्याचा अधिकार आमचा हक्क आहे, तो हक्क आम्ही का म्हणून सोडायचा। आज आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे। हा माझ्यासोबत अपंग माणूस आहे, ह्या अपंग माणसाचे घरा याची जमीन गेल्यापासून त्याला अक्षरशः आम्ही वर्गणीतून वाढवतो आहे। याच्या मुलाबाळांना जेवायला 2 टायमाचं जेवण नाही, अशी बिकट परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्यावर झालेली आहे, ग्रामीण भागात झालेली आहे। ग्रामीण भागाची परिस्थिती यावर्षी निसर्गाचाही मार वेगळा बसतो आहे आणि शासन दरबारीसुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारे अधिकार आमचा जो मूलभूत हक्क आहे तो देण्याचं टाळाटाळ करत आहे। अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटूनसुद्धा आम्हाला मदत करत नाही। त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी, आमचे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी सर्व आमरण उपोषणाच्या मार्गात आम्हाला म्हणजे नाईलाज म्हणून आमरण उपोषण कुठल्या गावात आले आहेत? आम्ही शेंदुर्णी गावात आले, आमचा शामशिंबा प्रकल्प झालेला आहे। बाकीचे नागरिक काही भराडीचे आहे, काही पोहरूचे आहे, काही भुसावळचे आहे, काही पाळदीचे आहे, काही कापूसवाडीचे आहे, म्हणजे जामनेर तालुका आहे, मॅक्झिमम जामनेर तालुका आहे। खरोखर म्हणजे आमच्या तालुक्यात अनेक प्रकल्प झाले, परंतु शासनाने संपादित जमिनीचा कोणताही मोबदला आजपर्यंत दिला नाही।
तो देण्याचा प्रयत्न शासनाने करावा हीच शासनाला आमच्यातर्फे विनंती आहे. शासनाची परिस्थिती सुद्धा बिकट आहे हे आम्ही समजतो, परंतु फुलना फुलाची पाकळी काही ना काही आम्हाला जर दिलं तर आज शेतकरी काहीतरी तग धरू शकतो. हीच भावना ठेवून आम्ही आमरण उपोषणाच्या मार्गात आलो आहे. शासनाने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच विनंती करतो. आणि माझे दोन शब्द सांगतो तुझ्या. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.